आदरणीय पंकजाताई, आदरणीय प्रीतमताई, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या उमेदवार नमिताताई मुंदडा, राजेश्वर चव्हाणजी, बाळासाहेबजी, सलीम जहांगीर, शेख रहीमबाई, नेताजी शिंदे, राम कुलकर्णी, मंचावर उपस्थित महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे सर्वमान्य नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांना आणि बहिणींना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक महाराष्ट्राच्या भविष्याकरता अतिशय महत्त्वाची निवडणूक, कारण या निवडणुकीमध्ये कोणा उमेदवाराचं भविष्य ठरणार नाही, पण जर योग्य उमेदवाराला आपण निवडून दिलं तर या आंबेजोगाई शहराचं, मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही। एकोणीसशे 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, आज 75 वर्ष झाली आणि या 75 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला जवळपास 60 वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली। ग्रामपंचायत काँग्रेसची होती, जिल्हा परिषद काँग्रेसची होती, पंचायत समिती काँग्रेसची होती, मुंबईत राज्य काँग्रेस होतं, दिल्लीत राज्य काँग्रेस होतं, बैलजोडी होती, लोकांनी बैलजोडीवर ठपके मारले, मग गाय वासरू आला, गाय वासरूवर ठपके मारले, मग पंजा आला, मग पंजावर ठपके मारले, आणि आज काँग्रेस अनेक वेळा तुटली आणि अनेक वेळा बदलली। काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता, 20 कलमी, 40 कलमी, 5 कलमी, 8 कलमी कार्यक्रमाच्या घोषणा झाल्या आणि गरिबी हटाव हा नारा काँग्रेसने दिला, पण या देशातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याची गरिबी नाही, काँग्रेसच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची, चेले चपाट्यांची आणि चमच्यांची मात्र गरिबी हटली। या 60 वर्षामध्ये चुकीचं आर्थिक धोरण आणि भ्रष्ट प्रशासनामुळे देशाचा सत्यानाश झाला, गावं निग्लेक्ट केले। मी आता एका कमिटीचा अध्यक्ष आहे, फायनान्स मिनिस्टरही माझ्याबरोबर आहे, त्या काळामध्ये एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स सुरू केली, 70,000 कोटीचा घाटा, स्टील फॅक्टरी सुरू केल्या, घाटा, कर्नाटकमध्ये सोन्याची खाण सुरू केली, घाटा, म्हणजे चुकीचं आर्थिक नियोजन केल्यामुळे उलट लोकांचाही नुकसान झालं आणि देशाचाही फायदा झाला। ज्या काळामध्ये एकच एअरलाइन्स होती त्यावेळी नागपूर ते मुंबई तिकीट 10,000 रुपये होतं आणि ज्यावेळी प्रायव्हेट एअरलाइन्स सुरू झाली तर 4,000 रुपये होतं, त्यामुळे नेहरूजींच्या सरकारने त्यावेळी रशियाच्या विचारधारेचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि त्याचा परिणाम असा झाला की आज मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो काही झाला नाही। आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे आपल्याच मतदारसंघामध्ये मी या जिल्ह्यामध्ये 10,000 कोटी रुपयाची कामं केली आणि मी असा मंत्री आहे की मी लोकांसमोर हे सांगतो की माझ्याजवळ पैशाची कमी नाही आहे, 2-3 हजार कोटीच्या चिल्लर कामाचं उद्घाटन तर मी जातच नाही, खोटं बोलत नाही, खोटं आश्वासन देत नाही, पण या देशामध्ये पैशाची कमी नाही आहे, या देशामध्ये देशाच्या विकासाकरता इमानदारीने काम करणाऱ्यांची कमी आहे। काँग्रेसच्या काळामध्ये केवळ आश्वासनं दिले गेले आणि म्हणून 10 वर्षामध्ये भारत सरकारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या भारत सरकारने जे काम केलं, जे काँग्रेसने 60 वर्षामध्ये केलं नाही ते 10 वर्षामध्ये आमच्या सरकारने करून दाखवलं।
तुम्हाला माहिती असेल की आपल्या देशामध्ये गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांना काँग्रेस पार्टीने निग्लेक्ट केलं. माननीय गोपीनाथरावांच्या नेतृत्वाखाली मी जेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होतो तेव्हा जेव्हा मी शपथ घेतली तेव्हा गोपीनाथरावांनी मला विचारलं की नितीन माझ्याकडे दोन खाती आहेत, एक ऊर्जा विभाग आहे आणि एक बांधकाम विभाग आहे, तुला कोणतं खातं पाहिजे? मी त्याला म्हटलं तुम्हाला जे द्यायचं असेल ते द्या. ते म्हणाले असं आहे की सध्या एनरॉनचा प्रश्न जरा अडचणीचा आहे, त्यामुळे ते खातं मी माझ्याकडे ठेवतो आणि तुला बांधकाम खातं देतो. त्यांनी मला बांधकाम खातं दिलं. मी मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल बांधले, वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट बांधला, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला, पण सरकारी बजेटमधून नाही बांधला. मी असं ठरवलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाला जायला मजबूत रस्ता करायचा आणि म्हणून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, 55 उड्डाणपूल आणि वरळी बांद्रा करता मी मार्केटमधून लोकांकडनं पैसे उभे केले आणि सगळं PWDचं बजेट गावं जोडण्याकरता जवळपास 16,000 गावांना मजबूत रस्त्याने जोडायचं काम. माझा आमचं सरकार गेल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले, त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं नितीन हिंदुस्थानमधल्या प्रत्येक गावाला जोडणारी एक चांगली योजना तू तयार कर. माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार झाली आणि त्या कमिटीमध्ये 3 महिने काम केल्यानंतर मी ती योजना अटल बिहारी वाजपेयींना सोपवली आणि 1 महिन्यामध्ये त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी त्या योजनेची घोषणा केली. त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. तुमच्याही भागामध्ये अनेक भागात त्या योजनेमुळे रस्ते झाले, काँग्रेसच्या काळात नाही झालं, पण या देशाच्या इतिहासामध्ये 6.5 लाख गावापैकी 3.5 लाख गावांना मजबूत रस्त्याने जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये कोणी नेत्याने केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी. सिंचनाच्या सुविधा नव्हत्या, शेतकऱ्याच्या शेतीला जर पाणी मिळालं तर शेतीचं उत्पन्न दुप्पट होऊ शकतं, पण पाण्याची व्यवस्था नाही. गावाची अवस्था काँग्रेसच्या काळात अशी होती की गावात पायला पाणी नाही, गावात जायला रस्ता नाही, शाळेची बिल्डिंग असेल तर शिक्षक नाही, शिक्षक असेल तर बिल्डिंग नाही, दोन्ही असेल तर विद्यार्थी नाही, तिन्ही असेल तर शिक्षण नाही. दवाखान्याची हालत अशी होती की डॉक्टर असेल तर नर्स नाही, नर्स असेल तर डॉक्टर नाही, दोन्ही असेल तर दवाई नाही आणि तिन्ही असेल तर कोण मरायला जाईल अशी दवाखान्याची स्थिती. मला दुर्बुद्धी झाली, मी कॉलेजमध्ये शिकत होतो, मला सांगितलं तू कर्ज घेऊन डेअरी टाक. मी माझ्या शेतीवर एक बँक ऑफ महाराष्ट्रमधून कर्ज घेतलं, 6 गाई आणि 2 म्हशी विकत घेतल्या, दुधाचा धंदा सुरू झाला. पहिल्या ह्याच्यामध्ये गाई म्हशी दूध देत होत्या तोपर्यंत ठीक होतं आणि नंतर गावामध्ये अशी स्थिती आली की गाय गरम व्हायची तर सांग मिळायचं नाही, सांग गरम झाला तर गाय मिळायची नाही आणि त्याचवेळी गावातला डॉक्टर नेमक्या वेळी गावात राहतच नव्हता. शेवटी माझ्या डेअरीचा बँड माझ्या वाजला, मी सगळी जनावरं विकली आणि सोडून याचं कारण गावामध्ये कोणी लक्षच देत नव्हतं, गावामध्ये वीज येत नव्हती. मी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये विरोधी पक्षाचा नेता होतो तेव्हा मी विलासराव विष्णू एकदा म्हटलं होतं, विलासराव तुम्ही फार कंगाळू होता, श्रीमंत लोक 2,000 रुपये 5,000 रुपये देऊन जिममध्ये जाऊन व्यायाम करतात, तुम्ही विचार केला की महाराष्ट्राच्या जनतेच्या अंगातून देखील घाम गळला पाहिजे. तुम्ही वीजच बंद केली, पंखाच बंद झाला आणि लोकांच्या अंगातून घाम गळायला लागला, फुकटात व्यायामाची व्यवस्था तुम्ही करून दिली, अशी महाराष्ट्राची अवस्था आहे. कारण कधी गाव गरीब मजदूर शेतकऱ्याला पूर्णपणे निघले. मी ज्यावेळी वॉटर रिसोर्सेसचा मंत्री होतो त्यावेळी आपल्या महाराष्ट्राकरता 12,000 कोटी रुपये दिले, 6,000 कोटी रुपये बळीराजा योजनेत दिले आणि 6,000 कोटी प्रधानमंत्री सिंचाई योजनेत दिले आणि जे
आतल्या भागातले जे धरणं 50% पूर्ण झाली होती, 50% जास्त पण कामं 8-10 वर्षापासून बंद होती, त्या सगळ्या प्रकल्पाकरता पैसे दिले, ते प्रकल्प पूर्ण केले. पण आज खऱ्या अर्थाने पाण्याचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा. पावसाळ्यामध्ये पूर येतो, गावं वाहून जातात, लोकांचं नुकसान होतं. मी आपल्या बाजूच्या आंध्र प्रदेशामध्ये पोलावरम म्हणून 60,000 कोटी रुपयांचं मोठं धरण बांधलं आणि ते धरण बांधल्यानंतरही 1300 TMC पाणी गोदावरीमध्ये वाहून जातं, समुद्राचं गोदावरीचं पाणी समुद्रात वाहून जातं. त्यावेळी आम्ही योजना तयार केली, 49 योजना नदी जोड प्रकल्पाच्या तयार केल्या. त्यावेळी गोदावरीचं जे वाहून जाणारं पाणी होतं ते गोदावरीचं कृष्णामध्ये, कृष्णेचं पाणी पेनारमध्ये आणि पेनारचं कावेरीमध्ये घेऊन तामिळनाडू कर्नाटकमधून तामिळनाडूच्या टेल एंडपर्यंत नेण्याची योजना तयार केली. या देशात पाण्याची कमी नाही आहे, पाण्याच्या नियोजनाची कमी आहे. पाण्याला प्राधान्यच मिळालं. मी स्वतः तुम्हाला सांगतो की आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता असेल, तर आपण नोकरी करतो, बँकेत पैसे डिपॉझिट ठेवतो, मग निवृत्त झाल्यावर जेवढे पैसे मिळतात ते डिपॉझिटमध्ये ठेवून मग व्याजावर आपला उदरनिर्वाह करतो. तुम्ही जर पाणी जमिनीमध्ये डिपॉझिट करायची सवय लावली तर मी तुम्हाला सांगतो आपलं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. मी महाराष्ट्रामध्ये आमच्या NHAI काम करत असताना 1,000 अमृत सरोवर बांधलं, नदी नाल्यांचं खोलीकरण केलं, बुलढाणा आणि अजिंठा रस्त्याच्या मध्ये 16,000 धनगर समाजाचे लोक गावं सोडून जायचे कारण पाणी नव्हतं त्या ठिकाणी, पूर्ण आता पाणी आलं. पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये 36 तलाव बांधले, तुमच्या परभणीमध्ये पण आता बांधून झाले आणि जवळपास आज 2,00,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली आली. मी केवळ नेता म्हणून सांगतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. मला 9 डॉक्टरेट्स मिळालेले दिलीप आणि त्यापैकी 5 कृषी विज्ञानामध्ये मिळाल्या, परभणी विद्यापीठाची मिळाली, बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीची मिळाली, महात्मा ज्योतिबा फुले पंजाबराव कृषी विद्यापीठ. आणि ती एवढं सिम्पल प्रिन्सिपल आहे की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. पण काँग्रेसच्या काळामध्ये कधी जलसंवर्धनालाही प्राधान्य मिळालं नाही. आज कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे, गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे, टमाटर संत्रे स्वस्त आहेत, ज्यूस महाग आहे. शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते होते, ते नेहमी सांगायचे की आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. आज जगामध्ये सोयाबीनचा भाव अर्जेंटिनामध्ये ठरतो, मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो आणि साखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरतो. येणाऱ्या काळामध्ये केवळ शेतकरी अन्नदाता नाही तर आमच्या भारत सरकारने शेतकऱ्याला ऊर्जादाता बनवलं. ज्यावेळी मुंडे साहेबांनी इथेनॉलचा पहिला कारखाना सुरू केला होता, उद्घाटनाकरता अडवाणी जी आले ते, मी पण त्या कार्यक्रमामध्ये होतो आणि तेव्हापासून आम्ही सातत्याने सांगत होतो की या देशातला शेतकरी अन्नदाता नाही, ऊर्जादाता बनला पाहिजे. आणि आज मला सांगताना आनंद होतो, मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, माझ्याकडे इनोव्हा गाडी आहे टोयोटो कंपनीची, मक्यापासून, तांदुळापासून, बांबूपासून, बायोमासपासून तयार झालेलं जे बायो इथेनॉल आहे त्याच्यावर 100% चालणारी इनोव्हा गाडी आहे आणि Euro 6 emission norm कम्प्लाय करणारी आहे, जगातली पहिली आहे, दिल्लीत पण आहे, नागपुरात पण आहे. आणि त्या गाडीची पेट्रोलमध्ये तुलना केली तर तिचा ॲव्हरेजची तुलना केली तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव होता. आणि आता टोयोटो, हुंडाई, महिंद्र, टाटा या सगळ्या कंपन्या आता फ्लेक्स इंजिन म्हणजे इथेनॉलवर चालणाऱ्या कार सगळीकडे येणार आहेत. इंडियन ऑइल 400 पंप सुरू करणार आहे, बजाज, TVS, हिरो, होंडा यांच्या स्कूटर येणार आहे आणि आपला शेतकरीने तयार केलेलं इथेनॉल या देशातलं पेट्रोल समाप्त होऊन शेतकऱ्याने तयार केलेल्या इथेनॉलवर आपल्या गाड्या चालणार आहे. आणि खऱ्या अर्थाने 22,00,000 कोटी रुपयाचा आपला इम्पोर्ट आहे. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे.
स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज देखील तयार झालं पाहिजे. पुन्हा एकदा गावामधला तरुण गावाकडे वापस आला पाहिजे हे शक्य आहे, पण त्याकरता योग्य धोरणांची गरज आहे. आणि केवळ आता अन्नदाता ऊर्जादाता किंवा इंधनदाता नाही तर पानिपतमध्ये इंडियन ऑइलला मी एक कारखाना उघडायला लावला की जे परली ज्याला म्हणतात राईस स्ट्रॉ तुमच्याकडे तणस त्याच्यापासून आपण 1,00,000 लिटर इथेनॉल तयार करतो आणि जवळपास 150 टन पर डे डांबर बिटुमिन तयार होत आहे आणि 88,000 टन पर इयर हवाई इंधन बायो ॲव्हिएशन फ्युएल तयार होणार आहे. झालं तयार होणं सुरू झालं आणि परवा जेव्हा नागपूरच्या आमच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं उद्घाटन झालं तेव्हा मी जाहीर केलं की 2 वर्षानंतर पहिलं विमान जेव्हा उडेल तेव्हा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर पहिलं विमान उडेल. तो दिवस आता दूर नाही आहे. पण हे का झालं? कारण योग्य धोरण असतील तरच विकास होऊ शकतो. आणि म्हणून या आमच्या सरकारमध्ये अनेक योजना, त्या सगळ्या योजनांमधून आपला विकास कसा होईल याचा सातत्याने विचार करा. गरीब गरीब असतो, गरिबाला जात पंत धर्माने भाषा नसते. ज्या भावामध्ये गॅसचं सिलेंडर हिंदूला विकत मिळतं त्याच भावात मुसलमानाला विकत मिळतं. ज्या भावामध्ये पेट्रोल हिंदूला मिळतं त्याच भावामध्ये मुसलमानाला मिळतं. काँग्रेसने नेहमी जातीवादाचं आणि सांप्रदायिकतेचं जहर काढलं. लोकांना सांगितलं की BJP वाले खतरनाक आहे, ये चुन कर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजे पर मोहर लगा. मला तुम्ही सांगा भारत सरकारच्या 68 योजना आहेत, महाराष्ट्र सरकारच्या योजना आहेत, लाडकी बहन योजना आहे. एका तरी योजनेमध्ये असं कुठे लिहिलं आहे का की दलित आणि मुसलमानांना अर्ज करता येणार नाही? असं कुठेही लिहिलं नाही. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या योजनांचा फायदा जात पंत धर्म भाषा आणि सेक्स याला कुठेही डिस्क्रिमिनेट न करता सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास या आधारावर आम्ही सातत्याने काम करण्याचा प्रयत्न करतो. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे नागपूरला, त्याचं काम आम्ही पूर्ण केलं. मी पूर्ण केलं पालकमंत्री असताना. कंपाऊंड वॉल केली, स्टील पाईपचं रेलिंग केलं, सरकारकडे पैसे दिले, पैसे आणून दिले. त्याच काळामध्ये आपल्या सरकारमध्ये देवेंद्रजींनी चिचोलीला बाबासाहेबांच्या साहित्याचं मोठं म्युझियम मंजूर केलं. अनेक ताजबाग म्हणून आमच्याकडे ताजुद्दीन बाबाचं वाटतं, सुंदर केलं ताजमहाल झालं. आम्ही कधी भेदभाव नाही केला, करणार पण नाही, कारण आमचा याच्यावर विश्वास आहे की कुठलाही माणूस हा जात पंत धर्म भाषा आणि सेक्सने मोठा नाही, आपल्या गुणांनी मोठा. आपण कधी छत्रपती शिवाजी महाराजांची जात विचारतो का? आपण कधी बाबासाहेब आंबेडकरांची जात विचारतो का? आपण कधी महात्मा ज्योतिबा फुलेंची जात विचारतो का? आपण कधी राजर्षी शाहू महाराजांची जात विचारतो का? आपण कधी गजानन महाराजांची, गाडगे बाबांची, तुकडोजी महाराजांची कधी जात विचारतो? ज्ञानेश्वर महाराजांची, तुकारामांची जात विचारतो? नाही विचारत, त्यांचं कार्य बघतो. म्हणून या समाजामध्ये मानवता प्रस्थापित करायची असेल तर खऱ्या अर्थाने जात पंत धर्म विरहित समाजव्यवस्था निर्माण केली पाहिजे. आणि त्याकरता आपले जे आर्थिक प्रश्न आहेत, नो फिलॉसॉफी कॅन बी टॉक टू एम्प्टी स्टमक. आणि त्यामुळे जोपर्यंत आपण आर्थिकदृष्ट्या समृद्ध संपन्न होत नाही तोपर्यंत आपलं भविष्य बदलू शकत नाही. आज खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत बनवणं हे आपलं स्वप्न आहे, विश्वगुरु भारताला बनवणं हे आपलं स्वप्न आहे, $5 trillion इकॉनॉमी बनवणं, जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवणं आणि या देशातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करणं हे आपलं उद्दिष्ट आहे. भारतीय जनता पार्टीच्या उद्दिष्टामध्ये 3 गोष्टी आमच्या कार्यालयासमोर मी अध्यक्ष असताना आम्ही दिल्या, तशा आजही आहेत की राष्ट्रवाद, राष्ट्र की सर्वांगीण प्रगती और विकास हे आमचं उद्दिष्ट आहे, गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट. जर राष्ट्राचा विकास करायचा असेल तर सुशासन असलं पाहिजे आणि विकास असला पाहिजे. आणि तिसरं अंत्योदय,
म्हणजे या समाजातले जे शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, ज्यांना राहायला घर नाही आहे, ज्यांच्या शरीरावर कपडा नाही आहे, ज्यांना खायला रोटी नाही आहे, त्या दरिद्र राहण्याला मी परमेश्वर मानू आणि त्यांची निरंतर सेवा करत राहू आणि ज्या दिवशी त्यांना रोटी कपडा मकान मिळेल त्या दिवशी आपलं काम पूर्ण झालं असं आपण समजू. हे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाचं हे आमचं उद्दिष्ट आहे. मी 2014 मंत्री झालो त्यावेळी मी ठरवलं की आपल्या देशामध्ये 1.5 कोटी लोक माणसाला माणूस देऊन खिचतो आणि झारखंड आणि बंगालमध्ये तर बैलाच्या अंगावर जसं दूध टाकतात तसं माणूस आपल्या खांद्यावर ठेवून माणसांना खिचतो. ही अमानवीय प्रथा आहे, ही समाप्त झाली पाहिजे. आणि यामध्ये काम करणारे 70% शेड्यूल कास्ट आणि मुसलमान होते. मी कायदा तयार केला, टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, मेकॅनाइज्ड ड्रिव्हन ई रिक्षा ई कार देशात आणलं. 1 क्विंटलचा पोता आपल्या पाठीवर ठेवण्याला मजदूर आता तुम्हाला मिळत नाही, कारण आता इलेक्ट्रिक ड्रिव्हन ई रिक्षामधून सामान जातं आणि माणसं जायला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने मानवी शोषण समाप्त झालं. मला आता BBC मध्ये एक इंटरव्ह्यू झाला, मला विचार तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठं काम कोणतं झालं, तर मी सांगितलं की या 1.5 कोटी लोक ज्यांचं मानवतेच्या आधारावर शोषण होत होतं त्यांना पुन्हा एकदा नवीन स्वातंत्र्य मिळालं आणि ते सन्मानाने जगत आहेत, हेच माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम आहे. पण काँग्रेसवाले जातीवादाचं आणि सांप्रदायिकतेचं घर काढत लागले. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला गेला की आम्ही जर निवडून आलो भारतीय जनता पार्टीला 400 जागा मिळाल्या तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार. बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलणार नाही, बदलू देणार नाही आणि कधी बदलणार नाही हा विश्वास मी आपल्याला करतो. मी लॉ ग्रॅज्युएट आहे, फायनल इयरला आम्हाला संविधानाचा पेपर आहे. संविधान 4 भागामध्ये आहे. एक संविधानाचे मूलतत्व आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आजपासून 40-45 वर्षापूर्वी एक केस झाली होती आणि त्या केसमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 10 न्यायमूर्ती असं 11 जणांचं खंडपीठ होतं आणि त्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही जे बाबासाहेबांनी लिहून ठेवलेली आहे. ही मूलभूत तत्व कोणती आहे? ही मूलभूत तत्व आहे लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट. हे कधीच बदलू शकत नाही. पण ज्या पुढच्या 3 पार्ट आहे ज्यामध्ये पार्लमेंटला 2/3 मेजॉरिटी बदलवण्याचा अधिकार आहे त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आणि विशेषतः लाल घटनेची कॉपी घेऊन फिरणाऱ्या काँग्रेसच्या नेत्याला मी प्रश्न विचारताचं उत्तर द्या की तुमची आजी प्रधानमंत्री होती इंदिराजी, तेव्हा अलाहाबाद हायकोर्टात या हरल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाच्या काँग्रेस पार्टीने त्याची आवडले तोडून टाकला, अनेक ठिकाणी अनेक कायदेशीर स्वतःच्या स्वार्थाकरता काँग्रेस पार्टीने. शेवटी 77 साली जेव्हा जनता पार्टी आली तेव्हा त्या सगळ्या दुरुस्त्या पुन्हा दुरुस्त केल्या. ज्यांनी संविधानाचे तुकडे केले ते आता संविधान बचावाकरता भाषण करत फिरत आहे आणि लोकांच्या मनात जहर घालत आहे. जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये विचार करून ही निवडणूक माझ्या हिशोबाने केवळ नमिताजींच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे. जर तुम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे शिवशाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन आहे यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निधारू, श्रीमंत योगी, आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श प्रशासक. सेक्युलर शब्दाचा अर्थ
इंग्लिश डिक्शनरीमध्ये धर्मनिरपेक्षता नाही आहे. सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे सर्व धर्म समभाव. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध जिंकल्यानंतर कधी परधर्मीयांच्या कुठल्याही पूजास्थानावर आघात केला नाही. विरोधकांना जिंकल्यानंतर ज्या आया बहिणी होत्या त्यांना पुन्हा एकदा मानाने सन्मानाने सण आणि ओटी भरून त्यांना त्यांच्या घरी पोहोचवून देण्याचं काम दिलं. अशा प्रकारचा आदर्श राजाकडे होता तर छत्रपती शिवाजी महाराज. महात्मा गांधींनी सांगितलं की आम्हाला रामराज्य या देशात आणायचं. रामराज्य म्हणजे खऱ्या अर्थाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हे खऱ्या अर्थाने आदर्शाचे प्रतीक होते. आणि म्हणून शिवशाही असेल की रामराज्य असेल ते रूपांतर या महाराष्ट्राचं आपल्याला करायचं आहे. आणि ते करायचं असेल तर योग्य दिशा योग्य नीती आणि योग्य नेतृत्व असेल तरच हे बदलू शकतं. आणि म्हणून या महाराष्ट्राचं भविष्य बदलवण्याकरता या महाराष्ट्राला सुखी समृद्ध संपन्न बनवण्याकरता खऱ्या अर्थाने महायुतीचं सरकार आलं तरच हे भविष्य बदलू शकतं. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की माझा विमलताईंशी फार जवळचा संबंध होता. विमलताईंनी या भागामध्ये खूप सुंदर काम केलं आणि आज त्यांच्या एक प्रकारे वारस म्हणून नमिताईताई या ठिकाणी उभ्या आहेत. उच्च विद्या विभूषित आहेत. त्या मला पंकजाताई सांगत होत्या की या ठिकाणी जास्तीत जास्त हुशार शिकलेले चांगले लोक राजकारणात आले पाहिजे आमदार खासदार झाले पाहिजे असा प्रयत्न मी करायचं ठरवलं आहे. का चांगला माणूस पाहिजे का शिकलेला माणूस पाहिजे त्याला लोकांचे प्रश्न समजले पाहिजे. त्याला लोकांचे प्रश्न केवळ समजून चालणार नाही तर समजलेले प्रश्न सोडवून दाखवण्याची ताकद असली पाहिजे असं कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व हिरे ज्यांच्या ठाई आहे अशा नमिताताई आपल्या युतीच्या उमेदवार आहेत. ही भूमी खरं म्हणजे आपल्या रेणुका मातेचं मुठ्ठं इथे दर्शन घ्यायला मी एकदा येऊन गेलो. त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या मागे आहे. पण त्याहीपेक्षा आमच्या पक्षाला महाराष्ट्रात ज्यांनी विस्तार केला ज्यांच्या प्रयत्नांमुळे ज्या दोन नेत्यांनी आमच्या पक्षाला मान्यता मिळवून दिली आणि आज एवढा मोठा पक्ष महाराष्ट्रात तयार झाला ते प्रमोद महाजन आज याच आपल्या गावातले आणि गोपीनाथभाई पण मराठवाडा करत होते. त्या दोघांचाही कर्तृत्व आणि त्यांचं कार्य आजही आमच्या सगळ्यांकरता प्रेरणेप्रमाणे आम्हाला प्रेरणा देत राहतो. आणि म्हणून या शहरात मला देण्याची संधी मिळाली हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. आज मला 8 सभा आहे. 6 वाजताच्या हेलिकॉप्टर संभाजीनगरला उतरायचं आहे. त्याच्याआधी अजून 2 सभा मला पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे मला जाण्याची घाई आहे. खरं म्हणजे या सभेला माझ्या शेड्यूलमध्ये नव्हती पण ज्यावेळी माझ्या पीएकडे नविता त्यांचा फोन आला की काही करून तुम्ही आलं पाहिजे तर मी म्हटलं थोडा वेळाकरता का होईना मी जरूर लोकांकरता तुमच्याकरता लोकांचे आशीर्वाद मागण्याकरता निश्चितपणे येईल. आणि म्हणून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं मत वाया गेलं असं तुम्हाला कधीही वाटणार नाही. इथला जो 4 लेनचं एक्सटेन्शन आहे बर्दापूर टू अंबेजोगाई हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्यात बरीच गर्दी आहे. मला प्रीतमनी बऱ्याच वेळा प्रीतमच्या म्हणण्याने मी ती आली तेवढे सगळे कामं केले. मला साथी म्हणू शकत नाही जेवढे कागद आणले तेवढे सगळे गेले. हे पण काम प्रोसेसमध्ये असेल काळजी करू नका. आणि मी फोकणार लिडर नाही बघ मैं जो बोलता हूँ डंके की चोट पर पूरा करता हूँ. मी खोटो बोलत नहीं खोटो आश्वासन देत नहीं. तुम तो 4 लेन च काम 6 महीनिया सुरू हो मी माझा वादा पूर्ण करेन पण तुम्ही पण मला दिलेला वादा पूर्ण करा. नमिता ताईंना निवडून द्या ही विनंती करतो. माझं भाषण संपवतो. माझ्याबरोबर जोरात म्हणा भारत भारत माता की